पुढच्या श्लोकाकडे जाताना अधश्चोर्धम प्रसृता तस्य शाखा गुण प्रवृत्ता विषय प्रवादा, इकडे जाताना जरा चिंतन करताना एक मुद्दा सांगून तिकडे जा। तो मुद्दा असा आहे की या दोन तीन श्लोकामध्ये ऊर्ध्व शब्द दोनदा आणि मूल शब्द तीनदा आलेला आहे। ऊर्ध्व शब्द दोनदा आणि मूल शब्द तीनदा आणि प्रत्येक ठिकाणी त्याचा अर्थ वेगळा आहे। पहिल्यांदा ऊर्ध्व शब्द जेव्हा येतो तेव्हा त्याचा अर्थ उगम असा आहे, मूळ असा आहे किंवा सर्वश्रेष्ठ अंतिम असा आहे। कुठे बरं? ऊर्ध्व मूल मद शाख अश्वत्थम प्राहुरव्ययम्, ज्याचं मूळ ज्याचा उगम श्रेष्ठ आहे असा त्या ऊर्ध्वचा अर्थ आहे। पण लगेच पुढच्या श्लोकामध्ये म्हटलं जेव्हा अधश्चोर्धम प्रसृता तस्य शाखा, तिथं ऊर्ध्वचा अर्थ सापेक्ष आहे म्हणजे खाली वर या अर्थाने, म्हणजे मुळ्या खाली आहे पण त्यातही काही खाली असतात आणि त्यातही काही वर असतात, असतात की नाही मला सांगा। किरणांचं जाळं म्हटलं तर त्यातही काही खाली असतं आणि काही वर असतं, सापेक्ष। म्हणजे ऊर्ध्व शब्दाचे दोन अर्थ झाले, एक ऊर्ध्व म्हणजे अंतिम श्रेष्ठ वरदान पहिला श्लोक, पण दुसऱ्या श्लोकामध्ये मात्र ऊर्ध्व शब्दाचा अर्थ खाली वर मधला वर जे सापेक्ष झाला। तसंच त्या मूळ म्हणजे मूल शब्दाचा आहे, त्या मूल शब्दाचा आपण अर्थ पहिल्या श्लोकामध्ये घेतला तर त्या मूल शब्दाचा अर्थ उगम असा आहे। उगम कृष्णानदी नंतर पवित्रच आहे पण महाबळेश्वरला ज्या कुंडात ती उगम पावते ते अधिक पवित्र आहे। तसंच शब्द बघा ऊर्ध्व मूल मद शाख अश्वत्थम प्राहुरव्ययम्, तर थांबूया। ऊर्ध्व मूलम अध शाख, आता ऊर्ध्व मूलमला थांबून मूल शब्दाचा अर्थ काय? उगम, मुळ्या नव्हे। इथं मूल शब्दाचा अर्थ मुळ्या नव्हे तो कुठं आहे, इथं मूल शब्दाचा अर्थ उगम। मगाशी ऊर्ध्वचा अर्थ श्रेष्ठ सांगितला, नंतर सापेक्ष सांगितली, आता मूळचा अर्थ काय? उगम। आणि मग मुळ्या, झाडाच्या मुळ्या या अर्थी शब्द कुठे आहे बरं? दुसऱ्या श्लोकात आहे आणि तिसऱ्या श्लोकात। दुसऱ्या श्लोकामध्ये शब्द जेव्हा येतो अधश्च मूलान्यनुसंततानी कर्मानुबंधीनी मनुष्य लोके, तर मूलानी अनुसंततानी, इथं मूलानी मधला जो मूल शब्द आहे तो मुळे आहे, उगम नाही। तसंच तिसऱ्या श्लोकामध्ये बघा अश्वत्थमेनम सुविरूढ मूल मसंग शस्त्रेण दृढेन छिद्वा, इथं सुविरूढ म्हणजे पक्का घट्ट बसलेलं जे मूल आहे या त्या अश्वत्थ वृक्षाच्या झाडाच्या मुळ्या आहेत। म्हणजे तिसऱ्या श्लोकात मुळ्या, दुसऱ्या श्लोकात मुळ्या, पहिल्या श्लोकात मात्र उगम, हा फरक जरा आपण लक्षामध्ये घेतला पाहिजे। असंच बोललं पाहिजे अश्वत्थ बद्दल, दुसऱ्या श्लोकात पण आहे तिसऱ्या श्लोकात पण आहे, निम्मा आत्ता निम्म तिसऱ्या श्लोकाच्या वेळा बोलूया। अश्वत्थ बद्दल बोलताना शब्द कसा उच्चारायचा? अश्वत्थ। हे जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा अशा शब्दांचे संस्कृत मधल्या महत्वाच्या पारिभाषिक अशा तत्वज्ञानातल्या शब्दांचे अर्थ दोन प्रकारे लावता येतात। एकाला म्हणतात व्युत्पत्ती आणि एकाला म्हणतात निरुक्ती। व्युत्पत्ती व्याकरण आहे, पाणिनी पतंजली असं आपण जाऊ शकतो। आणि दुसऱ्या बाजून निरुक्ती म्हटलं तर यास्काचार्य किंवा अन्य मंडळी आहेत, त्यात आता फार कोणा जात नाही, पण व्युत्पत्ती ही व्याकरणाला अनुकूल असते आणि निरुक्ती ही तत्वज्ञानाला अनुकूल असते, हा फरक आहे। व्युत्पत्ती व्याकरणाला आणि निरुक्ती तत्वज्ञानाला, मी बोललो की अधिक स्पष्ट होईल। आधी व्याकरणाच्या बाजून विचार करायला लागलो तर व्याकरण काय सांगतं? अश्वत्थ कुणाला म्हणतात बरं? आता अश्वत्थ म्हणजे तुम्हाला मला माहितीये वडाचं झाड तरी नाहीतर पिंपळाचं झाड तरी, माऊलीनं पिंपळ म्हटलंय, सामान्यपणे आपण वड म्हणतो कारण पारंब्यांचा उल्लेख येतो म्हणून। पण नीट विचार करा तो वड आणि पिंपळ असा विशेष नाही आहे। तर अश्वत्थ म्हणजे पहिला शब्द अश्व आहे त्याचा अर्थ घोडा, आणि ज्या झाडाची सावली मोठी असते मग त्याच्याखाली घोडे बांधता येतात त्या झाडांना अश्वत्थ म्हणतात, हा व्याकरणाचा मूळचा अर्थ आहे। आता निरुक्तीचा अर्थ वेगळा आहे तो नंतर सांगतो, पण व्युत्पत्ती व्याकरण कुठलंही झाड जिथं घोडा बांधता येतो, आणि जुना काळ घोड्याला महत्व होतं मोठं, जसं बैलाला कृषीत तर स्वारीमध्ये घोड्याला महत्व, घोडा मैदान जवळ आहे,
तर घोडा बांधता येतो तो ठीक अश्व आणि थ तला थ ज्याच्या खाली घोडे बांधता येतात वड किंवा पिंपळ. आता माऊलीनं पिंपळ म्हटलं पण आपण ज्ञानेश्वर नीट वाचले ते पिंपळ म्हटलंय पण म्हणता म्हणता पारंब्यातून डहाळ्या फुटतात असं उल्लेख केलाय. काय माऊलीच्या नक्की मनामध्ये आहे? पारंब्यात आम्हाला वडाळ माहिती आहे, वडाळ तर त्या पालवी फुटते, पिंपळात असं असेलही पण इतकं रूप काही दिसत नाही. मग मी विचार करतो तेव्हा लक्षामध्ये येतं माऊलीचे शब्द तर तुमच्या माझ्यासाठी आहेत याचं बघा. ते म्हणतात 50 ते 60 ओव्या पहिल्याच 50 ते 60 मध्ये म्हणतात या पारंब्यामध्येही डहाळ्या तशाच त्याच्या शाखा पसरलेल्या असतात म्हणजे पारंबीतून डहाळ्या फुटतात असं माऊली म्हणते. झाडाची पारंबी पारंबीतून डहाळ्या, डहाळ्याचा अर्थ पालवी घ्या, पालवी फुटतात. पण माऊली पुढे पटकन सांगते की ही पालवी अधोगामी ऊर्ध्वगामी असते, अधोगामी नसते. माऊलीला सुचवायचंय बिचारी ती झाड सूर्याकडे जात असतात, नवे नवे ऊर्ध्व मूल मध शाख त्या ब्रह्मतत्वाकडे जात असतात. वर म्हणताना निसर्ग सांगतोय सूर्याकडे, कुठलंही झाड सूर्याकडे तोंड करत पण नाही ब्रह्माकडे. आणि मग माझ्या मनात विचारतो माऊली पारंब्यांना डहाळ्या फुटतात आणि त्या डहाळ्या ऊर्ध्वगामी असतात तेव्हा त्यांना म्हणायचंय की त्या घनदाट जंगलाचा तू माणूस एक प्रतिनिधी आहेस, तुझी नजर सुद्धा वरच पाहिजे, ती अधोगामी नको. जन्मासल्या प्रत्येक माणसाला भगवंत मिळवण्याचा अधिकार आहे असं प्रगती सूचकता लक्षात यावी म्हणून माऊली तर म्हणायचं नसेल ना असा विचार माझ्या मनामध्ये येऊन जातो. दुसऱ्या श्लोकामध्ये म्हटलंय अधश्चोर्धम प्रसृता तस्य शाखा गुण प्रवृत्ता विषय प्रवाला अधश्च मूला निनुसंततानी कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. यातले महत्वाचे शब्द लक्षामध्ये घ्या की या वृक्षाला तीन गुणांच्या किंवा तीन गुणांनी फुटलेल्या वाटलेल्या अशा शाखा आहेत. तीन गुण कुठले? मागे सांगितलेले सत्व रज आणि तम. पर या झाडांना शाखा कळल्या पण शाखांना पालवी कसली आहे? पालवी आहे शब्द स्पर्शादी ज्ञानेंद्रियांची. म्हणून शब्द स्पर्शादी जी विषय आहेत त्यांची पालवी आहे, त्याची मुळं खाली पसरली आहेत, मनुष्य लोकात आली आहेत. फक्त ती मुळं कसली आहेत बरं? कर्मानुबंधिनी, कर्म विपाक सिद्धांतानुसार निर्माण झालेली. या जन्मात चांगलं वागलात, वासना क्षय केलात तर पुढचा जन्म चांगला मिळण्याची शक्यता आहे. कर्म विपाक जसे करावे तसे भरावे, बीज तसे दाणे. हे जर खरं असेल तर कर्म विपाकाची जी मुळं खाली पसरली आहेत असं दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलेलं आपल्या लक्षामध्ये येत. तिसऱ्या श्लोकाकडे जेव्हा आपण जायला लागतो तेव्हा लक्षात येतो बघा की त्याही ठिकाणी पुन्हा अश्वत्थाचा उल्लेख आला जो आता निरुक्तीच्या दृष्टीने आपल्याला बघायचा. तिसरा श्लोक काय सांगतो? नरूप मत्स्येह तथोपलभ्यते नांतो न चाजिर नच संप्रतिष्ठा अश्वत्थमेनम सुविरूढ मूल मसंग शस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदम तत् चौथाही घेतो ततः पदम तत् परिमार्जितव्यम यस्मिन गतान न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ती प्रसृता पुराणी. चिंतन करायच्या आधी शब्दशः अर्थ लक्षात घेऊन जाऊया, म्हणजे पायरी नीट होईल, एकदम उडी मारायला होईल. अर्थ लक्षात घेताना ध्यानामध्ये येतं की अरे पहिली गोष्ट या सगळ्या घनदाट जंगलाचं रूप इहलोकामध्ये कुणाला कळणार नाही बरं का? आहे इहलोकात पण इहलोकामध्ये कळणार नाही, कारण त्या झाडाचा अंत कळत नाही, त्या झाडाची स्थिती कळत नाही आणि त्या झाडाचा आरंभ पण कळत नाही. त्याची मुळं इतकी वाढली की ते तोडायला एकच शस्त्र एकच कुऱ्हाड चालते ज्याला अनासक्ती असंग किंवा साध्या भाषेत वैराग्य म्हणतात. ते बघूया थोड्या वेळानं. किंवा पुढे सांगितलं हे कुठून जन्मास येतं बरं? तर ते एक विशिष्ट लोक आहे जे अध्यायाच्या शेवटी शेवटी येणार आहे की तिथूनच प्रसृता मुलाणी फार जुन्या काळापासून जग म्हणजे हा संसार निर्माण झाला. एकदा तिथं गेलेला माणूस म्हणजे एकदा ब्रह्मपदी लीन झालेला माणूस. म्हणून बघा साधू संतांना आपण ब्रह्मलीन शब्द वापरतो, संन्यासांना ब्रह्मलीन शब्द वापरतो, वैकुंठवासी कैलासवासी म्हणत नाही, ब्रह्मलीन म्हणतो. एकदा त्या ठिकाणी गेलेला माणूस परत येत नाही बरं का? काही ज्याच्याबद्दल मी इतकं प्रतिपादन करतोय भगवंत म्हणतात तेच ते सर्वोच्च ठिकाण आहे.
अधश्चोर्धम इतकं सगळं त्यात चौथ्या तिसऱ्या श्लोकामध्ये सांगितलेलं आपल्याला दिसतं. श्लोकाचा साधा शब्दार्थ हा आहे म्हणजे विलक्षण रूपाचा विशिष्ट ठिकाणाहून जन्म चालला तिथं गेल्यानंतर पुन्हा परतायचं नाही अशी स्थिती असणारा एक विलक्षण भव्य दिव्य उगमस्थानी जन्मलेला विलक्षण वृक्ष म्हणजे अश्वत्थ. आम्हाला कळलं ज्याच्या खाली घोडे बांधतात ते, पण आता वेगळं पाहिजे. तिसऱ्या आणि चौथ्या श्लोकाचा अर्थ नेमका कळायला पाहिजे असेल तर मग आता जायला पाहिजे मदत घ्यायला पाहिजे निरुक्तीची. आणि त्या निरुक्तीची मदत घेताना त्या शब्दाकडे नजर टाकायची, त्याचे फोड करत जायचं. अश्वत्थ अ श्व आणि थ तला थ. अ म्हणजे नाही, श्व म्हणजे उद्या, आणि तला थ म्हणजे टिकणे किंवा राहणे. आज जसा आहे तो उद्या नाही. अश्वत्थ हा प्रपंच वृक्ष खरंच विलक्षण वृक्ष आहे, भगवंतान निर्माण केलेला आहे, पण बाबा तो आज आहे उद्या नाही. क्षणभंगूर आहे की नाही? गीता क्षणभंगुरता नाकारत नाही, आत्म्याची अमरता अखंडता सांगते, पण देहस्थितीची गौणता सांगते. स्वधर्माची अपरिहार्यता सांगते, पण देहस्थितीची गौणता सांगते. म्हणून लक्षामध्ये घेऊया अश्व आणि थ. अ म्हणजे नाही, श्व म्हणजे उद्या, थ म्हणजे टिकणे किंवा राहणे, म्हणजे आज आहे उद्या नाही. पण एक मिनिट थांबा, मी शब्द उच्चारले आज आहे म्हणजे उद्या नाही, पण मला म्हणायचंय आज आहे तसे उद्या नाही. तो तसे शब्द मी जरा गाळून ठेवला होता, राखून ठेवला होता. आज आहे उद्या नाही एवढं खरं नाहीये, आता ती क्षरता होईल, ती क्षणभंगुरता होईल, ते शाश्वत होणार नाही, तो जीवात्मा होणार नाही, तो परमात्म्याचा अंश होणार नाही, तो पुरुषोत्तम होणार नाही, ते देहाच्या मोटळीमधलं चैतन्य होणार नाही. हे नीट लक्षात घेण्यासाठी शब्द आता वापरूया अश्वत्थ. म्हणजे आज आहे तसे उद्या नाही. आणि हेच भगवद्गीतेचं आपल्या हिंदू संस्कृतीचं भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे की आम्ही वास्तवही स्वीकारतो, पण त्याच्या पाठीमागचं तत्व लक्षामध्ये घेतो. ते अवास्तव नसतं, ते सर्वोच्च वास्तव असतं. अवास्तव नाही, सर्वोच्च वास्तव. कशावरून? अहो, क्षरता आणि क्षणभंगुरता आहे म्हणजे जीवनामध्ये चैतन्य आहे, सौंदर्य आहे, हवंहवसं वाटणं आहे, या जगावर प्रेम करावंसं वाटणं आहे. जग तुम्हाला मला आवडतं का? आवडतं मला सांगा. अगदी साधी गोष्ट सांगायची, मला एक अमुक पदार्थ आवडतो श्रीखंड किंवा बासुंदी. रोज सकाळ संध्याकाळ श्रीखंड आणि बासुंदीचं मी खायला लागलो तर 3-4 दिवसांनी काय माझी अवस्था होईल? आपण साधं म्हणतो ना, गोडाची चिट्टी बसली. काय दिवाळीचा फार फराळ झाला तर आता एक दिवस भात पिठलं करा असं आपण का म्हणतो? खरं तर गोड तर चांगलं आहे, देवाला सगळे नैवेद्य गोडच असतात, कधी तिखट नैवेद्य देवा दाखवत नाही आपण. याचा अर्थ असा की ते एक सुरी झालं, एक रंगी झालं तर ते बेरंगी होतं आणि बेसूर होतं. मग हे सांगताना आपल्याकडे सुंदर शब्द सांगितला गेला तत्वज्ञानात आणि सौंदर्यशास्त्रात, क्षणे क्षणे यम नवतां विदत्ते तदेव रूपम रमणीयताया. किंवा शंकरानं पार्वतीला म्हटलं, हे गीता तत्व किती नित्य नूतन बरं. देवी जैसे का रूप तुझे, ते जसं सुंदर आहे तसं गीता तत्व नूतन आहे. क्षणे क्षणे नवता विदत्ते तदेव रूपम रमणीयताया हा अर्थ आहे. आणखी पुढे वाढवायचं म्हटलं तर मला सांगा, चंद्रकोर सुंदरच असते, पण भाऊबीजेची बीजेची चंद्रकोर, अष्टमीची चंद्रकोर आणि पौर्णिमेचा चंद्र हा फरक आहे म्हणून चंद्र बघावा असं वाटतो. एकच असेल तर नाही बघावं असं वाटणार. एखाद्या उद्यानामध्ये फक्त गुलाबाची फुलं असली तर थोडा वेळ बघावं असं वाटेल, पण बकुळ्याची आठवण होईल, मोगऱ्याची आठवण होईल, पारिजाताची आठवण होईल, फक्त गुलाब नाही पुरणार. नुसतीच थंडी असली तर उन्हाळा नसलाच माणसाला चालणार नाही. हे निश्चित आहे की आपल्या शरीरामध्ये सुद्धा दर 7 वर्षांनी प्रत्येक अणू आणि परमाणू बदलतो असं मेडिकल सायन्स सांगतं शरीरातला. आणि हे जर लक्षामध्ये घेतलं तर क्षणे क्षणे नवतां विदत्ते म्हणजे शेवटचं वाक्य उच्चारूया, भगवंताच्या अश्वत्थ वृक्षामध्ये क्षरता म्हणजे क्षणभंगुरता आहे हे या सृष्टीचं दूषण नसून भूषण आहे. ज्यादी बोलायला नको. ही क्षरता, ही क्षणभंगुरता नित्य नवाला जागा देते आहे. आणि अगदी खरं आहे, वि स खांडेकरांचा सुंदर लघुनिबंध आहे, उंच टोकावर जागा फार थोडी असते,
तिथं माणसाने बाजूला त्याच्या नव्या माणसांना जागा मिळणारच नाही, हे जगाच्या बाबतीत सुद्धा खरं आहे. आणि हे जर जगाच्या बाबतीत खरं असेल तर मग लक्षात घ्या की अरे हे दूषण नसून भूषण आहे. ठीक, पण महत्वाचा मुद्दा, एवढं सगळं कौतुक केलं पण त्या असणाऱ्या अश्वत्थ वृक्षाला कवटाळून बसायचं का? तेवढंच जीवन आहे का? मग पुन्हा आठवण करा, आत्मज्ञान वेगळं, विज्ञान वेगळं. विज्ञान म्हणजे सायन्स, आणि विज्ञानाला आत्मज्ञान म्हणणं हे अज्ञान आहे. तर खरं ज्ञान पाहिजे असेल तर हे जग असं आहे स्वीकारायचं, आणि त्या आपल्या सनातन वाटणाऱ्या जगातल्या नित्य नूतन लक्षात घेण्यासाठी सनातन परब्रह्माची शोध घ्यायची. पुन्हा राहवत नाही म्हणून सांगतो, सनातन आणि नूतन, बघा सनातन आणि नूतन या दोन्ही शब्दामध्ये एकच धातू आहे, तो म्हणजे तन, न अर्धा. इंग्लिश मधला शब्द इलॅस्टिक, जे तुटेपर्यंत ताणलं जातही नाही आणि तुटतही नाही, ताणलं जातं पण तुटत नाही, त्याला इंग्लिश मध्ये इलॅस्टिक म्हणतात. हे जग नित्य नूतन आहे म्हणून सनातन आहे. आता मी सांगितलं पण ते क्षणभंगूर वाटतं खरं, पण त्याच्या तो परमात्म्याचा अंश आहे म्हणून सनातन आहे. म्हणजे बघायचा माझा मुद्दा, या जगाला कवटाळून बसायचं का? नाही, या जगात राहायचं. या जगात राहायचं पण जगाच्या मागचा जगदीश बघायचं. या विश्वात राहायचं पण विश्वंभर असणारा विश्वदेव कोण याचा शोध घ्यायचा. न श्रीमा माटे म्हणतात तसं, जुन्या काळातल्या गावामध्ये गेलो पण गावाचा पाटील कोण हे विचारलंच नाही. मग गावामध्ये राहायचं कशाला? तसं या जगात जर आलं तर जगदीश आहे कुठं हे विचारायला नको का? आणि विचारायला पाहिजे, तेव्हा तुझ्या हातात एकच शस्त्र पाहिजे. आपला एक देव आहे परशुराम, त्या परशुरामाच्या हातातला परशु तुझ्या हातामध्ये पाहिजे का गणपतीच्या हातातला परशु पाहिजे? आणि ज्ञान देवाने सांगितले. कुठं आहे बरं? गीतेत शब्द आहे बघा, मसंग शस्त्रेण दृढेन चित्वा. म्हणजे मूल माहिती आहे, असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. ते असंग शस्त्र म्हणजे अनासक्तीचं शस्त्र, म्हणजे वैराग्याचं शस्त्र हातात घेऊन दृढ असणाऱ्या या संसार वृक्षाला, दृढ म्हणजे प्रयत्न साध्याच्या प्रयत्नानं तोडलंच पाहिजे. किती फरक पडतोय बघा, जगाचं कौतुक करतोय, जगात राहायचंय पण जगाच्या मागचा जगदीश ओळखला पाहिजे म्हणजे वैराग्य. ज्ञानदेवांच्या शब्दाचं रूप स्पष्ट करतो ना पुढे जातो. ज्ञानदेव कवीश्वरच आहेत आणि कवीश्वर म्हणून ते शब्द वापरतात. अरे हे जे असंग शस्त्र आहे ना, त्याला आत्मज्ञान खड्ग म्हणायचं. खड्ग म्हणजे तलवार. हे आत्मज्ञान खड्ग कसं आहे? तर खड्ग आहे वैराग्याच, खड्ग आहे वैराग्याच. ते कुठल्या ज्ञानामध्ये ठेवले बरं? तलवार ज्ञाना ठेवावी लागते ना, देह भावाच्या. हा देह माझा आहे सारखं हा माझा, ती ज्ञान आहे. ती ज्ञान आहे म्हणून त्यातलं शस्त्र सुरक्षित आहे, जीवात्मा सुरक्षित आहे. फेकून द्यायचा नाही आहे, ठेकायचं आहे. पण तलवार वेगळी आणि देह म्हणजे ज्ञान वेगळं. ज्ञान फार सुंदर आहे आणि तलवारीला धारच नाही, नाही चालणार. तर ज्ञान कुठली, तलवार कुठली? नंतर पण सांगितलं की त्या तलवारीला मूठ पाहिजे, ती निर्मळ बुद्धीची पाहिजे. ज्ञानदेव म्हणून म्हणतात, तलवारी सुद्धा मधून मधून धार काढावी लागते, ती विवेकाच्या सहाणेवर काढावी लागते. ती धार सुद्धा एकदा बोटानं बघावी लागते, हे कळतं नेमकं. तर ती जेव्हा आपण धार बघत असतो तेव्हा ती धार ब्रह्मबोधाची असली पाहिजे. आणि शेवट आहे, तलवार तुझ्या हातात दिली ती तलवार पेलता आली पाहिजे. आता भवानी तलवार आमच्या समोर आणि रावणासमोर शिवधनुष्य, पेलताच येत नाही. त्याला साध्या भाषेमध्ये तलवार अवसान घेऊन उचलणं म्हणतात. म्हणून आपल्याकडे म्हण आली आहे, त्याचं अवसान गळालं. अवसान घेऊन ती तलवार पेलता आली पाहिजे, आणि पेलण्याचं काम चिंतनानं होतं, अन्यथा होत नाही. माऊलीनं किती सुंदर रूपक सांगितलंय बघा, याला म्हणतात सर्वांग सुंदर रूपक का तत्वचिंतन. आपल्या मराठी म्हणजे अभ्यासाच्या भाषेत आमच्या सांग रूपक असं म्हणतात. अशा प्रकारचं रूपक आपण त्या श्लोकातून लक्षामध्ये घेतलं आणि पुढे जाऊ. आता पुढे जात असताना लक्षामध्ये येतं की हे सगळे चार श्लोक अत्यंत महत्वाचे आहेत, अत्यंत महत्वाचे आहेत. कारण त्या चार श्लोकामध्ये ऊर्ध्व मूल मदशाख आहे, त्या चार श्लोकामध्ये अश्वत्थ आहे, त्या चार श्लोकामध्ये दृढ शस्त्रेन असंगाच्या छेद पाहिजे सांगितलंय. आणि आता पुढे जे सुरू होणार आहे ते जरा वेगळं आहे. वेगळं मी त्याला धरूनच आहे.
पहिली गोष्ट लक्षामध्ये येणार आहे की आत्ता जो तुला वैराग्यशील पुरुष सांगितला हे मला सांगायचं नाहीये, तर भगवंत म्हणणार आहेत आता मला तुला क्षर क्षर म्हणजे हा जो देहामध्ये असणारा नाशवंत पुरुष आहे तो लक्षात घेऊन द्यायचा, जो चार श्लोकातून लक्षात घेऊन दिला, पण तो जो कोणी आहे त्यानं काय व्हायचं हे लक्षामध्ये ठेव, म्हणजे असं म्हणूया तुला कुठली प्राप्ती करायची आहे, म्हणजे देहभावाचं ज्ञान झालं ना, पण तलवार घेऊन काय करायचं, कुठली प्राप्ती करायची आहे आणि तुला कुठं जायचंय, काय बघा तुला कुठली प्राप्ती करायची आहे आणि तुला कुठं जायचंय, तुला प्राप्ती करायची आहे म्हटल्यानंतर भगवद्गीतेला एक आणि एकच गोष्ट कळते आणि ती म्हणजे जसं कर्तिकरांच्या भाषेत पंचसूत्री, तुम्ही कुठलाही अध्याय काढा त्यातलं कुठलंही लक्षण घ्या, ज्ञानी भक्ताचं घ्या, अमक्याचं घ्या, स्थितप्रज्ञाचं घ्या, पाच गुण असतात, एक त्या ठिकाणी निश्चितपणे निर्द्वंद्व असलं पाहिजे, नित्य हे एका श्लोकात आहे असं लिहून घ्या नको नुसतं ऐका, निर्द्वंद्व असलं पाहिजे, नित्य सत्वस्थ असलं पाहिजे, निर्योगक्षेम असलं पाहिजे, आत्मवान असलं पाहिजे आणि त्रिगुणातीत असलं पाहिजे, ही पंचसूत्री असली की तो पुरुषोत्तम होतो असं पुढे म्हणायचं, या अध्यायाचं प्राप्तव्य काय, या अध्यायाचं गंतव्य काय, या अध्यायातली काशी कुठली, कुठं पोचायचंय, पुरुषोत्तम, आणि हे सांगताना भगवंताने शब्द फक्त वेगळे वापरले पण पुन्हा तेच सांगितले, हा श्लोक बघा ना, निर्माण मोहा चितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामाहा द्वंद्वैर विमुक्ता सुख दुःख संज्ञेर गच्छन्ति मूढा पदम व्ययम तत्, त्या अव्यय पदाच्या ठिकाणी कोण जाऊन पोचतो, असमूढ कोण जाऊन बसतो, निर्माण मोहा, तर त्या श्लोकाकडे लक्षात ठेवा, पटकन आपण म्हणताना सवय असल्यामुळे निर्माण मोहा असं होण्याची शक्यता असते का, निर्माण आपल्याला जास्त माहिती आहे पण इथं निर्माण आहे, मान म्हणजे मानापमान, निर म्हणजे नाही आणि मोह पण नाही, तर निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त काम आहे, सगळं बघा की ती पंचसूत्री त्या ठिकाणी असेल ती दिसेल, हे आहे प्राप्तव्य, आणि हे प्राप्तव्य पाहिजे असेल तर त्या पंचसूत्रीतून एकच गोष्ट निघते ती म्हणजे वैराग्य, जे माग सांगितलं ते, आता दोन मुद्दे लक्षात घेऊया, तुकाराम महाराजांनी किती एका शब्दामध्ये सांगितले बघा, आम्हाला जन्म का घ्यावा लागतो, एकीकडे तुकाराम महाराज फसायताना मागताना काय म्हणतात, हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा, अनेक ठिकाणी म्हणतात मला पुन्हा पुन्हा जन्माला घाल, पुन्हा पुन्हा जन्माला घाल, त्या नामदेव म्हणतात त्याप्रमाणे कुठलाही जन्म घातला तरी चालेल, पण तुझे दारी वसे ऐसे करी, ही नामदेवांची भूमिका आहे, पण जन्म इतका चांगला भगवंताकडे जाणारा असला तर, नसला तर, आणि मग तुकोबा तुम्हाला मला डोळ्यात अंजन घालून म्हणतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, पटते का बघा, का पुनर्जन्माचं राड गाडवाय बरं, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, आणि वासना मोडायची असेल तर तुमच्या हातात काय आहे, वैराग्य, मगाचं ते शस्त्र, दुसरं काहीही नाही, आणि आपण आता अनुभव घेतो, पैसा कुणाला नकोय, अमुक गोष्ट कुणाला नकोय, पण जरा मला ती सोडली पाहिजे दुसऱ्यासाठी, हा विचार जरी सद्विचार मनामध्ये आला तरी वैराग्य जागे झाले, एकदम आपण शुकाचार्य होण्याची शक्यता फार कठीण आहे, जाऊ दे आदर्श येतो, पण जरा मला सोडावं असं वाटलं, जरा 5-10 मिनिटं तरी, ते वैराग्य नाही निर्माण झालं, आणि माऊली प्रश्न विचारते, बाबा स्वप्नात तुझ्यावर समजा आघात झाला तर स्वप्नातला आघात दूर करायचा उपाय कुठला, जाग होणं, पटतेकिनी बघा, हलवून गदा गदा जाग केलं की लहान मुसा म्हणतं आई दुष्ट स्वप्न पडलं होतं, कळलं त्याला दुष्ट स्वप्न पडलं होतं, पण स्वप्न बघताना आई म्हणून ओरडलं उठतं, म्हणून माऊली विचारते स्वप्नात जर आघात झाला तर उपाय कुठला, जाग होणं, अंधार घालवायचा आहे उपाय कुठला, सूर्य येणं, सूर्य आल्यानंतर अंधार पडतो, मला समजा माझं लोखंड पण घालवायचंय, परिसराची मदत घेणं, आम्हाला अध्यात्म पाहिजे संतांच्याकडे वळणं, आम्हाला जीवन कळलं पाहिजे भगवद्गीतेकडे वळणं, आहे ना आपल्या हातामध्ये प्राप्तव्य पुरुषोत्तम योग.